नमस्कार किरण्स की किचन मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत तर मागच्याच व्हिडिओमध्ये मा आपण घरच्या घरी अगदी योग्य पद्धतीने हलवाई स्टाईल समोसे कसे बनवायचे हे पाहिलं आणि आजपासून त्याच समोस्यांपासून आज, आज आपण चटपटीत असा समोसा चाट पाहतोय तर इथे आपण बनवले समोसे हे एका पॅनमध्ये काढून घ्यायचे आणि हे समोसे आता आपण आचेवर एकदा भाजून घेणार आहोत हे समोसे जरी तळलेले असले तरी बऱ्यापैकी खुसखुशीत असतात पण चॅटसाठी आपल्याला आणखी थोडेफार हे खस्ता बनवून घ्यायचे तर अशा वेळी जास्त न तळता फक्त पॅनमध्ये हे समोसे ठेवायचे आणि वरून एक ते दोन चमचे इतकं तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर हे समोसे थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे जे समोस्यांचा खुसखुशीतपणा आहे तो तर कायम राहतो आणि त्याचबरोबर हे समोस्याचं वरचं आवरण हे अधिक क्रिस्पी होतं तर आता हे समोसे मी इथे थोडेसे भाजून घेणार आहे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे समोसे भाजून तयार होतात आता हे समोसे इथे खालच्या बाजूने थोडेसे भाजल्यासारखे झालेत म्हणून हे आता आपण पुन्हा एकदा असे पलटून घेऊयात आता घरच्या घरी हलवाईसारख स्टाईल समोसे कसे बनवायचे हे मी मागच्याच व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे तोही व्हिडिओ नसेल पाहिला तर एकदा नक्की पहा तर इथे हे समोसे भाजून तयार झाले आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि हात यातील एक समोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात पण हा समोसा पूर्ण न ठेवता असा थोडासा तोडून घ्यायचा म्हणजे आपण जे मसाले किंवा जे माटारचं मिश्रण घालणार आहोत ते व्यवस्थित आतमरपर्यंत जातं तर इथे मी हे पांढरे वाटाणे हळद व मीठ घालून कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या आहेत थोडंसं हे मिश्रण या समोस्यावर घालायचं म्हणजे थोडक्यात हा इथे मी साधा सोपा आणि झटपट असा रगडा बनवून घेतला आहे पांढऱ्या वाटाण्यांचा आता हा रगडा किती आवडतोय त्यानुसार हे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर मी इथे साधारण पाच ते सहा चमचे इतका हा पांढऱ्या वाटाण्याचा रगडा घेतलाय आता यावर थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा थोडासा बारीक चिरलेला कांदा घालतीये आता चाटचा प्रकार म्हटला की तुम्ही यातील बरेच जिनस हे कमी किंवा अधिक घेऊ शकता जसे तुम्हाला आवडतात तसे आता यावर मी इथे ही चिंचेची आंबट गोड व तिखट अशा चवीची चटणी वापरते आहे या चटणीचाही व्हिडिओ मी चॅनलवर या अगोदर दाखवलेला आहे आता यानंतर इथे ही पुदिन्याची हिरवी चटणी घालायची आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतीये आणि सर्वात शेवटी यावर ही भुजिया घालायची अगदीच ही झिरो नंबरची शेव आहे मार्केटमध्ये इझिली मिळते तरी ते अशा पद्धतीने ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यात चटपटीत असे समोसा चॅट बनून तयार झालाय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला